नमस्कार. तर स्टडी विथ मी फॉर आयबीबीए एक्झामच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी थेअरी पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा तर मार्जिनल या वर्डचा मिनिंग काय होतं, तर मार्जिनल म्हणजे एक्स्ट्रा किंवा ॲडिशनल. ओके, तर आपल्याला माहीतच आहे की एखादं एंटरप्राईज किंवा एखादा उद्योग जर चालवायचा असेल तर त्याचे काही फॅक्टर्स असतात किंवा त्याचे काही युनिट असतात किंवा त्याचे काही घटक असतात जे मिळून आपण हे एंटरप्राईज चालवत असतो. उदाहरणार्थ एकतर लँड असते, त्याच्यानंतर लेबर असतात, नंतर कॅपिटल लागतं आपल्याला, आणि त्यानंतर एक एंटरप्रिनियर, असे सगळे घटक बनून ते चालत असतं. तर मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी कशी काढली जाते, तर ह्या सगळ्या फॅक्टर्स चा उपयोग करून जेव्हा प्रोडक्शन होत असतं, तर एखादा फॅक्टर घ्यायचा त्यातला आणि तो फॅक्टर कन्सिडर करताना बाकीचे स्टेबल ठेवायचे, त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. तर बाकीचे स्टेबल ठेवलेले असताना, एखाद्या फॅक्टर चा विचार करत असताना, त्या तो फॅक्टर एक ॲडिशनल नग क्वांटिटी त्याची ॲडिशनल एक वाढवायची, आणि त्याच्यामुळे उत्पादनामध्ये काय फरक पडतोय, उत्पादन कितीने वाढतंय, यावरून काय होत असतं की मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी ऑफ दॅट फॅक्टर आपल्याला समजू शकते. आता एक डेफिनेशन आहे, द इन्क्रीज इन द टोटल प्रोडक्ट ड्यू टू यूज ऑफ ॲडिशनल युनिट ऑफ अ फॅक्टर इज नोन एज मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी. ओके, आता ही डेफिनेशन आणि एक्सप्लेनेशन वेगवेगळ्या लाईन्स मध्ये तेच त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला माहित आहे, पहा, एक तर लँड असते, त्याला आपण काय देत असतो, रेंट देत असतो. त्याच्यानंतर दुसरा घटक कोणता असतो, एंटरप्रिनियर तर असतोच, एंटरप्रिनियरला काय मिळत असतं, मोबदला म्हणून प्रॉफिट मिळत असतो. त्याच्यानंतर लेबर जो असतो त्याला काय मिळत असतं, वेजेस म्हणजे वेतन वगैरे मिळत असतं. ओके, तरी हे सगळे घटक मिळून किंवा हे फॅक्टर्स मिळून एक एंटरप्राईज चालत असतं. तर एक जर आपण घटक त्यातला कन्सिडर केला, समजा आपण एक्झाम्पल देऊन एक लेबर हा घटक कन्सिडर केला, तर तो फक्त चेंज होणार किंवा व्हॅरी होणार, व्हेरिएबल आहे तो, आणि बाकी कॉन्स्टंट आहेत, बाकीचे सगळे घटक कॉन्स्टंट ठेवायचे. जे बी क्लर्क यांच्या थेअरीनुसार ह्याच करायचं आहे की एका फॅक्टरची आपण काय करतोय, मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी काढतोय. तर आता हा लेबर हा एक फॅक्टर घेतला किंवा एम्प्लॉईज एक फॅक्टर घेतला, तर पहा, एखादा लेबर जर एखादा नको आपण एक 10 लेबर घेऊया, 10 लेबर काय करत आहेत, तर 10 वस्तू यांचं उत्पादन करत आहेत. आता जर आपल्याला लेबरची प्रोडक्टिव्हिटी, मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी काढायची असेल, तर आपण काय करणार, तर त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा लेबर ऍड करणार. आता 11 लेबर झाले आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून, आता ते 10 आणि हा एक 11वा लेबर, ह्या सगळ्यांनी मिळून जर सुरुवातीला 10 लेबर होते ते 10 वस्तूंचं उत्पादन करत होते, आता 11 लेबर हे सगळे मिळून 12 वस्तूंचं उत्पादन करतायत, म्हणजे दोन हे काय झालं, एक दोन वस्तू एक्स्ट्रा तयार झाल्या, तर ते काय झालं, ती त्यांची मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी झाली. ओके, ती झाली काय, त्यांची मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी. हे एक उदाहरण देऊन सांगते की अशा प्रकारे ही मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी काढली जाते. ओके, पण आता एक डेफिनेशन्स वगैरे आहेत, तर ते पाहूयात. पण ह्याचीच प्राईस वगैरे जर दिली, समजा 10 वस्तूंना 10-10 म्हणजे 100 रुपये होते, आणि आता प्रॉफिट किती झालाय, मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी ऑफ प्रॉफिट, तर प्रॉफिट कसा काढणार, आपण काय करणार, 10 वस्तूंचे 100, तर 12 वस्तूंचे 120, तर 20 रुपये. ओके, हे सगळं आता डेफिनेशन कडे बोला. बघा, मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी ऑर मार्जिनल प्रोडक्ट रेफर टू द एक्स्ट्रा आउटपुट रिटर्न प्रॉफिट यील्ड पर युनिट बाय ॲडव्हान्टेजेस फ्रॉम प्रोडक्शन इनपुट. द अर्निंग ऑफ एंटरप्रेन्युअर लाईक द रिवॉर्ड ऑफ अदर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन
can be explained by the marginal productivity analysis. The marginal net product of an entrepreneur is amount which the community is able to produce with his help over and above what it could produce without his help. Okay. आता अझम्पशन्स पाहूयात. अझम्पशन्स कोणकोणते यूज केलेले आहेत या थेअरीमध्ये याच्यासाठी. द परफेक्ट कॉम्पिटिशन इन मार्केट, तर ही थेअरी केली त्यावेळी अझम्पशन कोणतं होतं, परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय, ज्या मार्केटमध्ये लार्ज नंबर्स ऑफ बायर्स, लार्ज नंबर ऑफ सेलर्स आहेत, ऑल प्रोडक्ट्स आर होमोजिनियस आहेत, तर हे एक अझम्पशन होतं. त्याच्यानंतर होतं आयडेंटिकल युनिट, युनिट्स आर आयडेंटिकल. नंतर वन फॅक्टर व्हेरिएबल, आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक फॅक्टर व्हेरिएबल करायचं, बाकीचे कॉन्स्टंट करायचे आणि मग ती थेअरी अप्लाय करायची, असं त्यांचं मत होतं. तर त्याच्यानंतर मॅक्झिमम प्रॉफिट मिळत असतं, तर मॅक्झिमम प्रॉफिट हे एक अझम्पशन धरलं गेलं होतं. आणि फुल एम्प्लॉयमेंट, आता फुल एम्प्लॉयमेंट असते का कुठे, तर नाही, तरी पण इथे अझम्पशन करताना त्यांनी फुल एम्प्लॉयमेंट केलेली होती. ओके, तर या थेअरीचे जे अझम्पशन्स होते ते सुद्धा रॉंग होते, ते आपल्याला माहितच आहे. तर ते अझम्पशन्सवर पण क्रिटिसिझम झालेत आणि एक एक्स्ट्रा क्रिटिसिझम आहे ते बुकमध्ये आहे. तर वन व्हेरी इम्पॉर्टंट क्रिटिसिझम लिव्हिल्ड ऑन दिस थेअरी इज दॅट द युनिट ऑफ अ फॅक्टर, जर एंटरप्राईज हे काय असतं, लार्ज असतं, इफ फॉर फाइंडिंग आउट द मार्जिनल नेट प्रोडक्टिव्हिटी ऑफ द एंटरप्रिनियर वी विथड्रॉ इट फ्रॉम द बिझनेस अँड देन इट विल डिसऑर्गनाइज द एंटायर प्रोडक्टिव्ह ऑर्गनायझेशन, दस बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू असर्टन द मार्जिनल नेट प्रोडक्टिव्हिटी ऑफ द लेबर. ओके, तर आता पाहूया डायनॅमिक थिअरी ऑफ प्रॉफिट. तर डायनॅमिक थिअरी ऑफ प्रॉफिटमध्ये जे बी क्लर्क काय म्हणत आहेत, तर ज्यावेळी गतिमान अर्थव्यवस्था असते त्याच वेळी प्रॉफिट होत असतं. स्टॅटिक अर्थव्यवस्था असते, स्थितीशील अशी अर्थव्यवस्था असते, त्यावेळी प्रॉफिट त्यांच्या मते की नाही होत तेवढं. तर आता पाहूया पहिल्यांदा डेफिनेशन ती काय म्हणत आहेत. प्रॉफिट अराइजेस ओनली इन डायनॅमिक इकॉनॉमी. आता इकॉनॉमी डायनॅमिक आहे, अर्थव्यवस्था गतिमान आहे असं कधी म्हटलं जातं. अँड इकॉनॉमी इज सेड टू बी डायनॅमिक वेन देअर इज अ चेंज इन अ पॉप्युलेशन ग्रोथ ऑर अ चेंज इन अ मेथड ऑफ प्रोडक्शन ऑर अ चेंज इन कन्झ्युमर्स वॉन्ट एक्सेट्रा. अ सोसायटी विच इज विदाउट दिस चेंजेस इज कॉल्ड स्टॅटिक सोसायटी. In static society, only monopoly profits continue to exist. All other economic profits are gradually eliminated by competition. Okay. There, in a dynamic society, an entrepreneur is always confronted with continuous unpredictable changes in a demand for his product. The variation in demand may take place due to change in fashion, taste, standard of living, distribution of income, population, new inventions, international repercussion and technological advantages. Technological advance. Okay. A prudent entrepreneur will always keep an eye on the future demand for his product. If he succeeds in increasing his sale by lowering the cost of production or by adoption of an innovation, then he can secure profits. Thus, we find that profits are reward of progress. Schumpeter calls it the reward of innovation. तर एंटरप्रिनियरने जर आपलं सेल नेहमी चांगला रहावा याच्यासाठी या डायनॅमिक सोसायटीमध्ये जर व्यवस्थित लक्ष दिलं की आता कोणतं नवीन ट्रेंड येणार आहे किंवा आपल्या प्रोडक्टची मागणी का इनोव्हेशन्स केल्यानंतर वाढणार आहे याच्याकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर त्याचं उत्पादन हे प्रॉफिट जो आहे प्रॉफिट हे जास्त होतं.
हे या डायनॅमिक सोसायटीच्या डायनॅमिक एंटरप्रिनियरच्या स्किलवर अवलंबून आहे, इनोव्हेशन करण्यावर अवलंबून आहे असं या थेअरीमध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर नेहमीप्रमाणे यासुद्धा थेअरीला क्रिटिसिझम झालेत. तर प्रोफेसर क्नाईट यांनी क्रिटिसाइज केलं की फक्त या डायनॅमिक चेंजेसमुळे प्रॉफिट होतो हे म्हणणं चुकीचं आहे असं प्रोफेसर क्नाईट यांना वाटलं, की त्याच्यासाठी अदर फॅक्टर्स पण त्यांनी कन्सिडर केले पाहिजेत, हे या क्रिटिसिझममधून त्यांनी दाखवून दिलं. ओके,